पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या माजी अध्यक्षाने मनमानी कारभार केलाय, वेळोवेळी कर्मचाऱ्यांना फसवले, आता कर्मचाऱ्यांनी सहनशक्ती संपली असून शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत कर्मचारी परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास आपला महासंघाचे पॅनल प्रमुख अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. माजी अध्यक्षांनी अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केलाय, कामगार भवन, पालखी, पेन्शन, धन्वंतरी योजना, पतसंस्था, दिवाळी फराळाला देखील भ्रष्टाचार केलाय, महासंघाच्या मेडिकलमध्ये देखील घोटाळा आहे. थेरगाव येथे कामगार भवन बांधण्यासाठी 60 गुंठे जागा पालिकेला देण्यात आली आहे. संघाच्या पैशातून या ठिकाणी कामगार भवन बांधले जाणार आहे. याचे बांधकाम 4.80 कोटी रुपयांमध्ये होऊ शकत असतानाही ते बांधकाम 10.31 कोटी रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्याचा आरोप त्यांनी केलाय. कामगारांसाठी योजना म्हणजे मुळात आमचा जो आरोग्याचा कर्मचारी मुळात जो रोज घाणीशी साम्राज्य करतो, ज्याचा रोज घाणीशी संबंध येतो, त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या असणाऱ्या आजारीच्या ठिकाणी ती आम्ही अद्ययावत करायचा प्रयत्न करेल. दुसरीकडे आत्ता आमच्याकडं माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आमच्या महानगरपालिकेमध्ये वर्ग झाले, त्या महानगरपालिकेत वर्ग झाल्यानंतर त्यांना आपल्या महानगरपालिकेच्या प्रमाणे घर कर्ज असेल, संघटन कर्ज असेल, वाहन कर्ज असेल, या पुढील काळात आम्ही त्यांना देण्यासाठी प्रयत्न. आम्ही केलेले आरोप सर्व खरे आणि केलेल्या आरोपाचे सगळे पुरावे आमच्याकडे आणि ह्या आरोपाच्या आधारेच पुढील काळामध्ये आम्ही त्याचं नियोजन करणार आहे आणि जे केलेले त्यांनी चुकीचं काम आहे त्यांना आम्ही सोडणार. दरम्यान जे कर्मचारी संघाच्या पद्धतीवर गैरव्यवहारावर आरोप करतात तेच 11 वर्ष खजिनदार पदावर कार्यरत होतात. विरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत माजी अध्यक्षांनी ते फेटाळलेत.